स्टैंडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश युनिट 6.9 पार्ट टू। बालमित्रांनो, आपण पार्ट पाहिला पाहिलेला आहे आणि आता हा पार्ट दुसरा आहे। तर यामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर लेट्स प्ले। लेट्स प्ले म्हणजे काय? खेळणे। मग तुम्ही जे खेळ खेळता त्या खेळासाठी जे साहित्य लागतं, जे साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे, त्या साहित्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? पण याच्यामध्ये काय पाहणार आहे, इंग्रजीमध्ये साहित्याला त्या काय म्हणतात हे फक्त पाहणार आहोत। तुम्ही काय करायचं आता, जे विचारले जातील प्रश्न त्याची छान उत्तरं द्यायचे, हो की नाही? हा चला, तर आपण ना आपल्या घटकाला सुरुवात करूया। लेट्स स्टार्ट, लेट्स प्ले। काय वाटतं, व्हॉट इज दिस? बॅट। नुसती बॅटच खेळायची का? बॅट बॉल। बॅट आहे पण बॉलच नाही। खेळता येईल आपल्याला गेम हँड बॉल। हॉकी स्टिक खेळत असताना, हॉकी खेळत असताना हॉकी स्टिकने असा हा बॉल मारत असतात आणि हा बॉल हॉकी स्टिक खेळण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल? हा हॉकी स्टिक आणि बॉल कुठे जावं लागेल? ग्राउंडला। आणि ग्राउंड मध्ये जाऊन अशी हॉकी खेळायला लागेल। तुझ्या हातात काय आहे रे? गोटी। व्हॉट इज दिस? गोटी। गोटीला काय म्हणतात? मार्बल्स। मार्बल्स हे बघ काय आहे रे, येल्लो येल्लो। व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? फुटबॉल। फुट म्हणजे काय रे? फुट मीन्स पाय। बॉल मीन्स चेंडू। फुटबॉल पाण्याने खेळायचा चेंडू। हा आपला घरात खेळता।